student. I am Nilima Patil. Today we are going to study a next topic, linear equation in two variables. Apan bagu practice set 1.4. Solve the following simultaneous equation. Simultaneous equation solve karayche. First equation githo apan 2 upon x minus 3 upon y is equal to 15. Second equation आहे 8 upon x plus 5 upon y is equal to 77. आता हे दोन्ही equation मध्ये आपल्याला असं दिसतं की 2 multiply मध्ये आहे आणि 1 upon x fraction आहे, minus 3 multiply मध्ये आणि 1 upon y fraction आहे. तर आपण 1 upon x च्या ऐवजी a आणि 1 upon y च्या ऐवजी b, म्हणून आपण सपोज 1 upon x च्या ऐवजी a घेतलं आणि 1 upon y च्या ऐवजी b घेतलं, तर आपलं थर्ड इक्वेशन येतं 2a minus 3b is equal to 15. हे थर्ड इक्वेशन येतं आणि 8a plus 5b is equal to 77 येतं. पण आपल्याला सेम व्हेरिएबल्स नाही आहेत म्हणून आपण इक्वेशन थर्डला 5 ने मल्टीप्लाय करू आणि इक्वेशन फोर्थला 3 ने मल्टीप्लाय करू. इक्वेशन 3ला 5 ने मल्टीप्लाय केल्यानंतर 10a minus 15b is equal to 75 हे आपल्याला मिळालं. आता फोर इक्वेशन फोर्थला 3 ने मल्टीप्लाय केल्यानंतर 8 3 24a प्लस 5 3 15b इज इक्वल टू 77 3 7 3 21 हे आलं 231. आता या ठिकाणी आपण याचं ॲड करूया. ॲडिशन केल्यानंतर -b -15b आणि +15b एलिमिनेट होतील आणि 24a प्लस 10a म्हणजेच 34a इज इक्वल टू 516 306 आणि म्हणजे म्हणून a इज इक्वल टू 306ला 34 डिवाईडमध्ये येते. आता आपण याचं हे करू 34 9 3 0 6 म्हणून a ची व्हॅल्यू येते आपली 9. आता ही व्हॅल्यू पुट इन इक्वेशन कोणत्या पण इक्वेशनमध्ये ठेवायची. आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये पुटअप करूया. इक्वेशन नंबर 3 आहे 2a मायनस 3b इज इक्वल टू 15. आता यामध्ये आपण a ची व्हॅल्यू 9 ही पुटअप केल्यानंतर 3b इज इक्वल टू 15. 9 2 18 इज मायनस 3b इज इक्वल टू 15 म्हणजेच -3b इज इक्वल टू 15. हे 18 इकडे आल्यावर -18 होतील म्हणजेच -3b इज इक्वल टू -3 म्हणजेच b इज इक्वल टू -, कट होतील 3 upon 3 1 म्हणजे b ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळते 1. आता आपल्याला a आणि b दोन्ही याची आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे पण आपण कशाच्या रिप्लेसमेंटमध्ये हे घेतलं होतं. a आपण 1 upon x रिप्लेसमेंटमध्ये घेतलं होतं आणि 1 upon y रिप्लेसमेंटमध्ये आपण b घेतलं होतं म्हणून आपण 1 upon x इज इक्वल टू a आणि 1 upon y इज इक्वल टू b. आता या ठिकाणी a आणि b ची आपण व्हॅल्यू पुटअप करूया. 1 upon x इज इक्वल टू आलेलं आहे आपलं 9 आणि 1 upon y इज इक्वल टू आलेलं आहे आपलं 1 म्हणजेच x इज इक्वल टू 1 upon 9 आणि y इज इक्वल टू 1 हे आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या 1 upon 9 आणि 1. इक्वेशन बघूया. 10 upon x plus y plus 2 upon x minus y is equal to 4. सेकंड इक्वेशन आहे 15 upon x plus y minus 5 upon x minus y is equal to minus 2. यामध्ये आपल्याला दोन्ही इक्वेशनमध्ये 1 upon x plus y आणि 1 upon x minus y दोन्ही इक्वेशनमध्ये दिसतात आहे म्हणून आपण 1 upon x plus y is equal to
m घेऊ आणि 1 अपॉन x minus y is equal to n घेऊ आणि मग ते तसे घेतल्यानंतर आपला थर्ड एग्जांपल होतं 10m plus 2n is equal to 4 आणि सेकंड इक्वेशन मध्ये 15m minus 5n is equal to minus 2 अशा पद्धतीने थर्ड आणि फोर्थ इक्वेशन आपल्याला अशा पद्धतीने मिळतं आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे तर या ठिकाणी सेम व्हेरिएबल्स आपल्याला दिसत नाहीये म्हणून आपण इक्वेशन थर्डला 5 ने मल्टीप्लाय करू आणि इक्वेशन फोर्थला 2 ने मल्टीप्लाय करू मग ते मल्टीप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळतं आहे 5 × 10^50m प्लस 10n इज इक्वल टू 4 × 5 = 20 फोर्थ इक्वेशन मध्ये आपल्याला 15 × 2 = 30m मायनस 10n इज इक्वल टू मायनस 4 आता आपण याची ॲडिशन करूया ॲडिशन केल्यानंतर 10n आणि मायनस 10n एलिमिनेट होतील 15 + 30 = 80m इज इक्वल टू 20 मधून मायनस 4 मायनस केल्यानंतर राहतात 16 म्हणजेच m इज इक्वल टू 16/18 16च्या टेबलमध्ये 16 × 5 = म्हणजेच m ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1/5 आता ही 1/5 पुट इन इक्वेशन कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवायचं कोणत्या पण एका इक्वेशनमध्ये ठेवायचं पुट इन इक्वेशन 3 थर्ड इक्वेशन आहे आपलं 10m प्लस 2n इज इक्वल टू 4 आता m ची व्हॅल्यू आपण ठेवणार आहे 1/5 10 × 1/5 प्लस 2n इज इक्वल टू 4 म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 5 × 1 = 5 × 5 = 10 म्हणजे 2 आलं इथे म्हणजे इक्वेशन आपलं असं झालं 2n इज इक्वल टू 4 म्हणजेच 2n इज इक्वल टू 4 हे 2 इकडे मायनसमध्ये जातील म्हणजे 2n इज इक्वल टू 2 म्हणजे n ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2/2 म्हणजे 1 n ची व्हॅल्यू 1 मिळाली m ची आपल्याला मिळाली ती 1/5 n ची मिळाली 1 आता आपण कोणत्या व्हेरिएबल्सच्या ठिकाणी घेतलं तर 1/(x + y) इज इक्वल टू आपण m घेतलं तर m ची व्हॅल्यू आहे 1/5 म्हणून x + y इज इक्वल टू 1/5 म्हणजेच x + y इज इक्वल टू 5 हे एक इक्वेशन मिळालं आता इथे आपण x 1/(x − y)च्या ठिकाणी घेतलं होतं n म्हणजेच 1/(x − y) इज इक्वल टू n ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1 म्हणजेच x − y इज इक्वल टू 1 आता हे आपल्याला जे मिळाले इथे प्लस वाय इथे मायनस वाय आहे आता आपण यावरून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढू शकतो मग आपण इथे टेक करू x − y इज इक्वल टू 1 प्लस वाय मायनस वाय कट झाले इथे 2x इज इक्वल टू 6 म्हणजे x इज इक्वल टू 6/2 6 × 3 = x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 3 आता ही पुट इन इक्वेशन आपण या कोणत्या पण इक्वेशनमध्ये ठेवूया x + y इज इक्वल टू 5 आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपण 3 ठेवणार आहे जे 3 + y इज इक्वल टू 5 म्हणजेच y इज इक्वल टू 5 हे 3 इथे प्लसमध्ये इकडे आल्यावर ते मायनस होतील म्हणजे y इज इक्वल टू 2 म्हणजे आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू मिळाल्या 3 आणि 2 थर्ड इक्वेशन बघू 27/(x − 2) प्लस 31/(y + 3) इज इक्वल टू 85 हे फर्स्ट इक्वेशन आहे सेकंड इक्वेशन आहे 31/(x − 2) प्लस 27/(y + 3) इज इक्वल टू 81 आता या दोन्ही इक्वेशन आपल्याला असं दिसतं की 1/(x − 2) दोन्ही इक्वेशनमध्ये आहे आणि 1/(y + 3) हे पण दोन्ही इक्वेशनमध्ये आहे म्हणून आपण 27 मल्टीप्लायमध्ये 1/(x − 2)च्या ऐवजी m घेऊया आणि 1/(y + 3)च्या ठिकाणी n घेऊया मग सपोज आपण 1/(x − 2)च्या ठिकाणी m घेतला आणि 1/(y + 3)च्या ठिकाणी n घेतला तर आपल्याला थर्ड इक्वेशन मिळतं
27m plus 31n is equal to 85 and the fourth equation made 31m plus 27n is equal to 89. At that, it is our numbers interchange the lily distance. Numbers interchange the lily distance. For pahilanda addition karto, nantar subtraction karto, ani nantar ti solve karto. Manun apan adhyachi addition karna rao. Ma addition kele nantar, ithe ta 718 53325 58m plus 58n is equal to 9544174. आता 174 आता इथे पण 58 58 58 म्हणून आपण याला डिवाइड करू डिवाइड बाय 58 ने आपण या इक्वेशनला डिवाइड करू म्हणजे 58 ने डिवाइड केल्यानंतर m plus n is equal to 3 असं आपल्याला इक्वेशन मिळतं हे आपले झाले इक्वेशन नंबर 5 आता अपन एडिशन के लिए अतः अपने ला सब्ट्रैक्शन कराए चाहे मैं सब्ट्रैक्शन करता ना इक्वेशन फोर्थ आए 31m प्लस 27n इज इक्वल टू 89 या फोर्थ इक्वेशन में दून अपने ला थर्ड इक्वेशन माइनस कराए चाहे 27m प्लस 31n इज इक्वल टू 85 ये थर्ड इक्वेशन है अपने ला सब्ट्रैक्शन कराए चाहे मैं यहाँ ठीक आने 31 मधून 27 माइनस झाले राहतात 4m या ठिकाणी माइनस सबट्रॅक्शन करताना इथले जे सिंबल आहेत हे चेंज होतील प्लस चे माइनस होतील मग ते आधी माइनस करून घ्यायचे मग इथे 4m इथे याला सिंबल माइनस येईल म्हणून 4n इज इक्वल टू 89 मधून 85 4 आता याला डिवाइड बाय 4 करू डिवाइड बाय 4 4 ने डिवाइड केल्या m minus n is equal to 1 अशा पद्धतीने हे 6 इक्वेशन मिळतं आता आपण हे सॉल्व करू 5th इक्वेशन आपलं होतं m plus n is equal to 3 आता याच्यामध्ये प्लस n आणि minus n एलिमिनेट होतो म्हणून 2m is equal to 4 म्हणजेच m इज इक्वल टू 4 अपॉन 2 2 1 2 2 2 जा 4 म्हणून m ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 2 आता ही पुट इन इक्वेशन कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये ठेवायचं कोण इक्वेशन नंबर आपण कोणत्या पण ठेवू शकतो समजा आपण 5 मध्ये ठेवली 5th इक्वेशन आहे आपलं m plus n is equal to 3 म्हणून m ची व्हॅल्यू आपण 2 ठेवली 2 प्लस n इज इक्वल टू 3 म्हणून n इज इक्वल टू 3 हे 2 इकडे आल्यानंतर मायनस 2 मध्ये येतील म्हणजे n ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1 m आणि n दोन्हीचे आपल्याला व्हॅल्यू मिळाल्या होत्या परंतु आपण 1 अपॉन x मायनस 2 च्या ऐवजी m टेक केलं होतं आणि 1 प्लस y प्लस 3 च्या 1 अपॉन y प्लस 3 च्या ठिकाणी आपण n रिप्लेस केलं होतं आपण आता या ठिकाणी m आणि n च्या व्हॅल्यू पुट अप करूया 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू m ची व्हॅल्यू आपल्याला इथे आपण काढली 2 म्हणून इज इक्वल टू 2 आणि या ठिकाणी 1 अपॉन y प्लस 3 n ची व्हॅल्यू आपली आली 1 म्हणून या ठिकाणी आपण 1 राईट केलं आता x मायनस 2 इज इक्वल टू 1 इथे काय येतील 2 अपॉन 1 आहे म्हणजेच 1 अपॉन 2 येतील म्हणून हे 2 इथे मल्टिप्लाय मध्ये केले हे 2 इथे डिवाइड मध्ये इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आल्यानंतर 2x मायनस 2 इज इक्वल टू 1 म्हणजेच 2x मायनस 2 2 जा 4 इज इक्वल टू 1 म्हणजेच 2x इज इक्वल टू 1 a मायनस 4 इकडे आले प्लस 4 होतील म्हणजे 2x इज इक्वल टू 5 आता या ठिकाणी होतील x इज इक्वल टू 5 अपॉन 2 आणि इथे y चं येईल y प्लस 3 इज इक्वल टू 1 म्हणजेच y इज इक्वल टू 1 हे 3 इकडे आले मायनस 3
म्हणजे y इज इक्वल टू मायनस टू. वायची व्हॅल्यू आली मायनस टू आणि एक्सची व्हॅल्यू आली फाईव्ह अपॉन टू. आपण फोर बघूया. वन अपॉन थ्री एक्स प्लस वाय प्लस वन अपॉन एक्स थ्री एक्स मायनस फाय इज इक्वल टू थ्री अपॉन फोर. यातलं सेकंड इक्वेशन आहे वन अपॉन टू इंटू थ्री एक्स प्लस वाय मायनस वन अपॉन टू इंटू थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन अपॉन एट. आता या ठिकाणी थ्री एक्स प्लस वाय आणि थ्री एक्स मायनस वाय दोन्ही इक्वेशनमध्ये आपल्याला दिसत आहे. म्हणून आपण वन अपॉन थ्री थ्री एक्स प्लस वाय च्या ठिकाणी आपण एम घेऊ आणि वन अपॉन थ्री एक्स मायनस वाय च्या ठिकाणी आपण एन घेऊ. सपोज वन अपॉन थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू एम आणि वन अपॉन थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू एन. आता आपलं एक्झाम्पल आहे त्यावरून आपल्याला असं येईल की वन एम म्हणजे एम प्लस एन इज इक्वल टू थ्री अपॉन फोर. हे आपल्याला पुढचं इक्वेशन मिळतं थर्ड इक्वेशन. म्हणून एम प्लस एन इज इक्वल टू थ्री अपॉन फोर हे आपल्याला थर्ड इक्वेशन मिळतं. फोर्थ इक्वेशनमध्ये आपल्याला मिळतं वन अपॉन टू थ्री एक्स प्लस वन. मग आपल्याला त्या ठिकाणी मिळतं एम अपॉन टू मायनस एन अपॉन टू इज इक्वल टू मायनस वन अपॉन एट. हे झालं आपलं फोर्थ इक्वेशन. आता फोर्थ इक्वेशनमध्ये इथे टू आहे, इथे टू आहे आणि इथे एट आहे. मग आपण या ठिकाणी जर टूने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला थोडं इझी जाईल. म्हणून इक्वेशन फोरला मल्टिप्लाय बाय टू करू. मग आपण याला टूने मल्टिप्लाय केल्यानंतर अशा पद्धतीने टू टू कॅन्सल होतील. इथे टू एक टू वन झा टू टू फोर झा एट म्हणजे इथे वन अपॉन फोर येईल. म्हणजे आपलं इक्वेशन असं तयार होईल एम मायनस एन इज इक्वल टू वन मायनस वन अपॉन फोर. अशा पद्धतीचं आपल्याला हे फोर्थ इक्वेशन मिळेल. आणि मग आपण प्लस एन आणि मायनस एन एलिमिनेट होतील म्हणून आपण हे राईट करूया एम प्लस एन इज इक्वल टू थ्री अपॉन फोर. मग आपण याची ॲडिशन करूया. ॲडिशन केल्यानंतर मायनस एन आणि प्लस एन एलिमिनेट होतील आणि एम एम टू एम इज इक्वल टू. आता या ठिकाणी आपण थ्री अपॉन फोर मायनस वन अपॉन फोर असं केल्यानंतर इथे फोर फोर सेम डेनॉमिनेटर आहे म्हणून थ्री मायनस वन अपॉन फोर म्हणजेच टू अपॉन फोर. टू वन झा टू 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 झा फोर. या ठिकाणी येतं वन अपॉन टू म्हणजेच टू एम इज इक्वल टू वन अपॉन टू. अशा पद्धतीने आपलं हे येतं. मग आपण हा टू इथे गेल्यानंतर इथे मल्टिप्लायमध्ये येईल म्हणजेच एम इज इक्वल टू वन अपॉन टू इंटू वन अपॉन टू म्हणजेच वन अपॉन फोर. म्हणजे एमची व्हॅल्यू आपल्याला मिळाली वन अपॉन फोर. आता ही आपण पुट इन इक्वेशन कोणत्या पण इक्वेशनमध्ये आपण याला पुटअप करू शकतो. म्हणजे आपण इक्वेशन नंबर थ्री घेऊ एम प्लस एन इज इक्वल टू थ्री अपॉन फोर. हे आहे आपलं थर्ड इक्वेशन. आता यामध्ये एमची व्हॅल्यू पुटअप करूया वन अपॉन फोर प्लस एन इज इक्वल टू थ्री अपॉन फोर. मग एन इज इक्वल टू थ्री अपॉन फोर हे वन अपॉन फोर इकडे मायनसमध्ये आले. मग एन इज इक्वल टू फोर डिनोमिनेटर सेम आहे म्हणून थ्री मायनस वन अपॉन फोर म्हणजेच टू अपॉन फोर म्हणजेच वन अपॉन टू. अशा पद्धतीने एनची पण व्हॅल्यू आपल्याला वन अपॉन टू ही मिळाली आणि एनची पण आपल्याला वन अपॉन फोर मिळालेली होती. आता आपण या व्हॅल्यू ज्या ठिकाणी एक्सचेंज केलं होतं त्या आधीच्या व्हॅल्यू आपण घेऊ. एमच्या ठिकाणी आपण घेतले एम आपण वन अपॉन थ्री एक्स प्लस वायच्या ऐवजी आपण एम टेक केला होता आणि वन अपॉन थ्री एक्स मायनस वायच्या ठिकाणी आपण एन एक्सचेंज केला होता. म्हणून आपण आता एम आणि एनच्या व्हॅल्यू पुटअप करूया. एमची व्हॅल्यू आहे वन अपॉन फोर आणि एनची व्हॅल्यू आहे
1 upon 2. मापन अपन त्या पुट अप करूया 3x plus y is equal to 1 upon 4 आणि इथे 1 upon 3x minus y is equal to 1 upon 2. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी इजी आहे 3x plus y is equal to 4 म्हणजेच 3 आता हे इक्वेशन एक मिळालं आपल्याला आणि इथे 3x minus y is equal to 2 आता इथे plus y आणि minus y हे आपल्याला y eliminate होऊ शकतो म्हणून 3x minus y is equal to 2 आपण इथे y eliminate करायचं 3x आलं 6x is equal to 4 आणि 2 a 6 म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1 आता ही पुट इन इक्वेशन या इक्वेशन मध्ये कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवूया पुट इन इक्वेशन 3x minus y is equal to 2 आता यामध्ये आपण पुट अप केली म्हणजे 3 वजा minus y is equal to 2 म्हणजे minus y is equal to 2 इथे प्लस मध्ये 3 इथे minus मध्ये येतील म्हणून y is equal to minus 1 म्हणजे minus minus कट होतं आणि y ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 1 अशा पद्धतीने आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू मिळाल्या 1 आणि 1.